अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई यामध्ये वाढ करण्याबाबत वंचितच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 29 ऑक्टोबर 2020 रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अमितभाऊ भुईगळ, मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्रभाऊ शिरसाट, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष पूर्व पश्चिम महिला आघाडी प्रभाकर बकले, योगेश बन, ॲडव्होकेट लताताई बामणे यांच्या उपस्थितीमध्ये ओला दुष्काळ संदर्भात नुकसान भरपाई संदर्भात किमान 25,000 वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची जी काही नुकसान मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, या नुकसानीच्या संदर्भानं श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश केले की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पाहणी करून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. जालना जिल्ह्यामध्ये देखील आम्ही दौरा केलेला आहे. औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यामध्ये आम्ही विविध गावांना भेटी दिल्या. या भेटीप्रसंगी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले आणि योगेश बन आणि त्यांचे सर्व सहकारी खुलताबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष सोबत होते. तर या सगळ्या अनुषंगानं आम्ही विभागीय आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत अतिशय तीव्र आहेत. शेतकऱ्यांना जी काही मदत शासनानं जाहीर केलेली आहे ती अतिशय तुटपुंजी मदत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं जी मागणी आली आहे की या किमान 25,000 शासनानं मदत या शेतकऱ्यांनी दिली पाहिजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना.